पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात हा ब्रेक फेल झाल्यामुळे नाही तर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झाला असल्याचे समोर आले आहे मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाने अठ्ठेचाळीस वाहनांना धडक दिली यानंतर या, या गाड्यांचा अक्षरशः चा चुराडा झाला अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं मात्र तपासादरम्यान यामागे दुसरे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याचे समोर आले आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केले होते आणि गेअर न्यूट्रल करत ट्रक चालवत होता पण वेळेवर ब्रेक दाबू न शकल्याने त्याने अठ्ठेचाळीस गाड्यांना धडक दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट